नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। पितृपक्षामध्ये आवर्जून केली जाणारी थापवडी किंवा पाटवड्याची जी रस्सा भाजी, ती आज आपल्याला बघायची आहे। सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे। हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून टाकल्यामुळे आपल्या बेसनला खूप मस्त अशी चव येते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी अद्रक देखील टाकू शकता। तर बेसन बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बेसन पीठ या ठिकाणी आपण चाळून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी जर बेसन पीठ घेतलं तर त्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी वापरायचं आहे। घरातली कुठलीही वाटी किंवा ग्लास तुम्ही साहित्याचे प्रमाण घेण्यासाठी वापरू शकता। आता आपल्याला या ठिकाणी वड्यासाठी लागणारं जे बेसन आहे ते बेसन तयार करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे, यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी देखील आपली छान फुटलेली आहे। आता मोहरी मी थोडी जास्त प्रमाणामध्ये टाकत आहे, त्यामुळे आपल्या बेसनला खूप मस्त अशी चव येते। त्यानंतर मी या ठिकाणी 1/2 चमचा जिरे टाकलेले आहेत। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। जिरे देखील मी थोडे जास्त प्रमाणामध्येच वापरत आहे। आता आपण यामध्ये तयार केलेला जो मसाला आहे तो मसाला टाकून घेऊया। आता आपल्याला हिरवी मिरची आणि जे लसूण आहे ते थोडंसं परतून घ्यायचं आहे। आपला जो मसाला आहे ते छान आपण परतून घेतलेला आहे। सोबतच मी या ठिकाणी 1/2 चमचा हळद टाकलेली आहे। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी टाकत आहे। पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अचूक ठेवायचं आहे, त्यामुळे आपल्या ज्या बेसनच्या वड्या आहेत एकदम मऊ अशा तयार होतील। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे, यामध्ये आपण बेसन टाकून घेऊया। बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे यामध्ये गुठळ्या होणार नाही। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत बेसन टाकून घ्यायचं आहे। बेसन हटण्यासाठी मी या ठिकाणी उलथण्याचा वापर करत आहे। उलथण्याच्या पाठीमागील जी बाजू आहे त्याने आपण हे बेसन हटून घेणार आहोत। पीठ टाकल्याच आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। आता आपल्याला ही जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट करायची आहे, त्यामुळे आपल्या बेसनमध्ये गुठळ्या होणार नाही। तर उलथण्याने आपण हे बेसन छानपैकी हटून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि आपलं जे बेसन आहे ते तयार झालेलं आहे। आता चमच्याने मी याला एकदा थोडंसं मिक्स करून घेणार आहे। तर चमच्याने मी हे बेसन छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे, त्यामुळे आपलं जे बेसन आहे ते छान शिजतं। यामधील जो कच्चेपणा आहे तो अजिबात राहत नाही। आता यावरती मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपण झाकण उघडून याला मिक्स करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही हे बेसन जे आहे ते एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही। अशा पद्धतीने जर बेसन बनवलं तर तुम्हाला हे हाताने थापण्याची अजिबात गरज नाही। तर आता आपण या ठिकाणी एक प्लेट देखील तयार करून घेतलेली आहे। ज्या प्लेटमध्ये आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्या प्लेटमध्ये थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे। या प्लेटमध्ये आता आपण जे तयार केलेलं बेसन आहे ते टाकून घेऊया आणि आता आपल्याला याला थोडंसं चमच्याने प्रेस करून थापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने उलथण्यानं दाबत मी हे बेसन छान 1 लेवल करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही हाताने थापण्याची अजिबात गरज नाही आहे आणि एकदम मस्त असं आपलं हे बेसन सेट झालेलं आहे। आता यावरती मी ओल्या नारळाचा किस टाकून घेत आहे आणि सोबतच मी या ठिकाणी तीळ देखील टाकलेले आहे। तिळामुळे वड्याला खूप मस्त अशी चव येते, तर तिळाचा देखील तुम्ही वापर या ठिकाणी नक्कीच करा। परत एकदा उलथण्याने आपण याला प्रेस करून सेट केलेलं आहे। आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। 10 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे बेसन आहे ते चांगल्यापैकी सेट झालेलं आहे। आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर चाकूने तुमच्या आवडतीच्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चौकोनी देखील करू शकता। सुरुवातीला मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर प्लेट आपण थोडीशी क्रॉस करून डायमंड शेपमध्ये आपण हे कट करून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम इझिली ह्या वड्या निघत आहेत, चांगल्यापैकी आपल्या ह्या वड्या सेट झालेल्या आहेत। एकदम खमंग चविष्ट आणि सुंदर अशा आपल्या ह्या बेसन पिठाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी या वड्याला ओळखलं जातं, पाठवडी, पातोळी, बेसनवडी, थापीवडी किंवा चूनवडी अशा वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। आमच्या भागामध्ये याला बेसनच्या वड्या म्हणतात, तर बेसनवडी किंवा पाटवडी तयार झालेली आहे। तर या पाटवडीसाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे किंवा रस्सा भाजी आहे ती तयार करायची आहे। तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल थोडं जास्त टाकलेलं आहे,
त्यामुळे कांदा भाजल्याच्यानंतर आपली कढई करपणार नाही आणि याच कढईमध्ये आपल्याला भाजीला फोडणी देते. तर पातोडी रस्सा बनवण्यासाठी मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि सोबतच सुकं खोबरं घेतलेलं आहे उभ्या आकारामध्ये, ते देखील कट करून. आता सुरुवातीला आपल्याला तेलावरती खोबरं परतून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला एकदम डार्क रंगामध्ये तळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला रंग सुंदर येतो आणि त्याचबरोबर चव देखील मस्त येते. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे खोबरं मी एकदम डार्क रंगामध्ये तळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला कांदा देखील तळून घ्यायचा आहे. कांदा देखील आपल्याला एकदम डार्क रंगामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग देखील एकदम ब्राऊन असा झालेला आहे. कांदा देखील आपल्या छान तळलेला आहे. यामध्ये मी टाकत आहे 1-7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता सर्व साहित्य आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचे एक वाटण तयार करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून मी हे वाटून घेणार आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. आता आपल्याला कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान तापलेलं आहे. यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी आपली छान फुटलेली आहे. आता आपण यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे देखील आपले छान फुललेले आहे. आता आपण जे खोबरं आणि कांद्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेलावरती आता आपल्याला हे वाटण छान भाजून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी कढीपत्त्याचे काही पानं टाकून घेत आहे. सोबतच आता आपल्याला यामध्ये काही मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत. तर यामध्ये मी जे साठवणीचा घरामधील मसाला आहे तो मसाला टाकत आहे 2 चमचे. घरी तुमचा जे मसाला अवेलेबल असेल ते मसाला तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. 1/2 चमचा मी या ठिकाणी घरची लाल चटणी टाकत आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे. 1/2 चमचा आपण हळद टाकलेली आहे. 1/2 चमचा मी या ठिकाणी गरम मसाला टाकलेला आहे. आता आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत मसाला छान भाजला जात नाही, यामधून तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचं आहे. आपल्या मसाल्यामधून तेल सुटत आहे आणि आपला मसाला जे आहे ते छान भाजलेला आहे. यामधून खुशबू देखील खूप मस्त अशी येत आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपण भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत पातळ भाजी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती एक झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. ते 1-5 मिनिट झालेले आहेत आणि भाजीला छान उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही भाजीवरती एकदम मस्त अशी तरी आलेली आहे. एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही पाटवडीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर तयार आहे एकदम सिंपल पद्धतीने पाटवडी आणि पाटवडीची रस्सा भाजी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.